गणेशोत्सवाची लगभग बाजारात सुरू झाली असून सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे। यावर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीबरोबर सजावट साहित्यही पर्यावरणपूरक दिसत आहे। थर्माकोल वापरावर बंदी आल्याने बाजारपेठेत पुठ्ठ्यापासून बनवलेले पर्यावरणपूरक मखर आले आहेत। मुंबईतील लालबाग परिसरात राहणारे नाना शेंडकर गेल्या 40 वर्षांपासून मखर या क्षेत्रात कार्यरत आहे। नाना शेंडकर यांनी 2000 साली आपल्या 2 एकरातील थर्माकोलचा नफ्यात चालणारा कारखाना बंद करून पर्यावरणपूरक पुठ्ठ्याचे मखर गणेश भक्तांसाठी उपलब्ध करून दिले आहेत। चला तर जाणून घेऊया कोणते कोणते मखर उपलब्ध आहेत ते। हे पर्यावरणपूरक पुठ्ठ्यांचे मखर आम्हाला आता 23वं वर्ष आहे। थर्माकोल हा मोठ्या प्रमाणात नदी नाले विहिरीत लोक टाकतात एकाच दिवशी एकाच वेळेस आणि त्या ठिकाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो। ही जेव्हा मला जाणीव झाली माझ्या शेतावरचा 2 एकरातला थर्माकोलचा कारखाना बंद करून पुठ्ठ्याचे मखर विकसित केले, आज आनंदाने मला सांगावं लागेल की संपूर्ण जगामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणून संदेश देणारा हा गणेशोत्सव झालेला आहे। ग्रीन गणेशा याची सुरुवात जी 23 वर्षापूर्वी झाली आज त्याचं संपूर्ण जगाला मार्गदर्शन ठरलं आहे। कारण पुठ्ठ्याचं मखर हे स्वस्त ठेवलेत, फोल्डिंग आहेत, किमतीला कमी असल्यामुळे घेऊन जायला खूप सोपे असल्यामुळे सगळ्या लोकांना विमानातून घेऊन जाणं प्रवासात बरोबर घेऊन जाणं खूप सोपं झालेलं आहे। इतकंच काय तर गणेशोत्सव मंडळ सगळे सामील झालेले आहेत। गणपतीवरची जी श्रद्धा आहे ही खूप कामाला आली। पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा संदेश सबंध जगभर पोहोचला हे खूप मोठं काम झालेलं आहे। आणि कलाकृतीमध्ये ह्या घडवण्यामध्ये आमचे जवळजवळ 100 कारागीर आहेत, आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहेत आमची, सगळ्यांमधून खूप अभ्यासपूर्ण ह्या कलाकृती बनवलेल्या आहेत। हिंदू शैलीप्रमाणे पानं फुलं हत्ती सगळ्या प्रकारचे रंग वापरलेले आहेत। पॅटर्नमध्ये जयपूर पॅलेसला राजस्थान शैलीप्रमाणे बनवलेले आहेत। सिद्धिविनायक मंदिराचं प्रभादेवीचं संपूर्ण डिझाईन 30 वर्षापूर्वी आमच्याकडून झालं आणि ती जमेची बाजू म्हणून सिद्धिविनायक मखर जे अनेक प्रकार उभे केले। यावर्षी 350 वर्ष होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आणि तो सोहळा आम्ही साजरा करण्यासाठी गड किल्ल्यांच्या अनेक कलाकृती बनवलेल्या आहेत आणि त्या लोकांना खूप आवडले आहेत। अगदी सगळे गड किल्ले परदेशात जातात। अगदी 3600 रुपयाचा गड किल्ला आहे, सगळ्यात कमी लहान मुलांसाठी आम्ही 350 रुपयाचा गड किल्ला बनवलेला आहे। लोक मुलं आवडीने ते बनवतात घेतात आणि हे वर्ष आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही हा साजरा करतोय गणेशोत्सव म्हणून। आमच्याकडे यावर्षी खूप लोकांनी पर्यावरणाचा हा संदेश पोहोचल्यानंतर प्रत्येकाला कुतूहल निर्माण झाले की बाप्पाचं डेकोरेशन आम्हाला पर्यावरण पूरक करायचं आहे। तर संपूर्ण जगातून खूप मागणी आहे। बऱ्याचशा कलाकृती आमच्या आता संपत आलेल्या आहेत, ज्यांना हव्या आहेत त्यांनी ताबडतोब आमच्या वेबसाईटवर जावं www.utsavi.net या वेबसाईटवर संपूर्ण कलाकृती आहेत। धनंजय दळवी, न्यूज 18 लोकल, मुंबई।